और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। ऐरोली में नगर सेविका विनिया मढ़वी का हल्दी कुमकुम कार्यक्रम में शामिल हुई हजारों महिलाएं। हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी वसंतरावांचं नाव घेते आज तुमच्यासाठी। 500 किलोमीटर वरच्याला गुड मॉर्निंग जातोय आणि सुविचार हे देवा 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 आता कुणाचीच गरज नाही। सकाळचे एवढे सुविचार येतात मला एकाने पाठवला। माणसाने जगण्यासाठी जीवनामध्ये दोन गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे, एक म्हणजे अहम आणि दुसरा म्हणजे स्वयं। मी त्याला तोच परत पाठवला की दादा मला या समजलं नाही, तू जरा मला समजावून सांग। तो बोलला अरे मला तरी कुठे समजलं आहे। मी आला त्या तुला धरला फॉरवर्ड 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 आणि हे सगळं फॉरवर्ड करून करून आपण बॅकवर्ड व्हायची पाहिजे। शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक M.K. मढ़वी एवं विनिया मढ़वी द्वारा ऐरोली सेक्टर 5 के भास्कर घाड़ी मैदान में हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें 5,000 से अधिक महिलाओं ने हिस्सा लिया। यहां शिवसेना की थाने जिला संपर्क प्रमुख संध्या ताई वड़ावकर, नगर सेविका नंदिनी राजन विचारे, जिला प्रमुख द्वारिकानाथ भोईर खास तौर पर मौजूद रहे। यहाँ मनोरंजन के लिए याल तर हसाल कार्यक्रम भी प्रस्तुत किया गया। महिलाओं के लिए मनोरंजक कार्यक्रम पेश किए गए, साथ ही उन्हें उपहार भी बांटे गए। नगर सेविका विनिया मढ़वी ने कार्यक्रम को महिलाओं को सम्मानित करने एवं उन्हें एकजुट करने का जरिया बताया। वहीं तेजश्री करण मढ़वी ने भारी संख्या में महिलाओं की उपस्थिति के लिए आभार जताया। महाराष्ट्र का सब महिलाओं के लिए इकट्ठा करने का संगठन का एक स्तोत्र है, तो उसके माध्यम से हम सब महिलाएं इकट्ठा होती है, हमारा विचार एक आपस में बांटते हैं, आपस का प्रेम एक में बांटते हैं और एक माध्यम ऐसा है जिस माध्यम से सब महिला जुड़ जाती है। आज हम सेक्टर 5 मध्ये आज हमें 3 वार्ड तर्फे वार्ड क्रमांक 16, 18, 21 तर्फे आज महिलांसाठी भव्य असा सौभाग्याचे लेणं हल्दी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं आणि मला सांगायला खूप आनंद होते। तर तुम्ही पाहिलं असेल की हे जे कैलासवासी भास्कर गाडी मैदान आहे, जेव्हा मोठे मोठे सभा होतात तेव्हा मैदान भरत नाही, पण आज आपल्या जे महिला भगिनी आहेत प्रचंड एकदम खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित होते आणि खरोखर त्यांनी आज सौभाग्याचे लेणं हल्दी कुंकू कार्यक्रमामध्ये ते येऊन त्याचबरोबर त्यांना आज एक मनोरंजनसाठी आणि एक समाज प्रबोधन करणारे आज संजीवन मात्रे हे त्यांच्याही कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं। आणि गेल्या 20 वर्षापासून जे आमचे नागरिक आहेत, आमचे मतदार आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, नेहमी आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहे आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आम्ही काम करतो। आणि आज सर्व महिला म्हणजे विविध स्तरातील महिला आपण बघतो की महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि इतर वेळेला महिला एवढ्या बिझी असतात, कारण आमच्या घर सांभाळून बाहेर नोकरी सांभाळून त्यांना कुठल्याही कार्यक्रमामध्ये येता येत नाही, पण एक हल्दी कुंकू कार्यक्रम एक असा व्यासपीठ आहे, सर्व स्तरातील महिला तिकडे येतात आणि एक कार्यक्रमाचा आनंद लुटतात आणि आज ते कार्यक्रम जे झालेलं आहे जवळजवळ 4,500 महिलांनी भाग घेतलेला आहे आणि मी सर्व जे महिला भगिनीकडे उपस्थित होते, सर्व पुरुष मंडळी उपस्थित होते, सर्वांच्या मी आमच्या शिवसेना पक्षातर्फे आणि आमच्या 3 वॉर्डतर्फे त्यांच्या हार्दिक आभार मानते। आज हल्दी कुंकू कार्यक्रम आम्ही ठेवला होता 3 वॉर्डतर्फे, तर त्या वॉर्ड त्या अनेक महिला इथे उपस्थित राहिल्या। आपण बघितलं असेल की एकूण 5,000 ते 6,000 महिला इथे उपस्थित होत्या। सर्व महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचे मन देखील प्रसन्न झाले। इथे महिलांच्या मनोरंजनासाठी आम्ही विविध कार्यक्रम ठेवले होते, त्याच्यामध्ये महिलांचा आवडता विषय म्हणजे पैठणी साडी, हे देखील 9 पैठणी साड्या ठेवल्या होत्या व त्याच्याबरोबर 5 पारितोषिक देखील ठेवले होते।
असे आणि त्यांच्या मनोरंजनासाठी संजीव म्हात्रे यांचा कार्यक्रम देखील ठेवला होता. सर्वांनी इथे उपस्थिती लावली याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. बता दें कि शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक एम के मड़वी के मार्गदर्शन में यहां बीते 18 सालों से हल्दी कुमकुम कार्यक्रम समेत दर्जनों सामाजिक सांस्कृतिक आयोजन होते रहे हैं. हर साल यहां हजारों स्थानीय लोग शामिल होते हैं और कार्यक्रम का आनंद लेते हैं. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया.